युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत सामान्य जनतेचे गोळा केलेले पैसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आणि आमदारांना घरे देण्याच्या घोषणेचा निषेध नोंदवला. पैसे कमी पडत असतील तर सांगा, किडनीही विकू, अशा प्रतिक्रिया संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांनी दिल्या. एकीकडे कोरोना काळात लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत, गरिबी व शेतकऱ्यांचे प्रश्नांकडे दुर्लक्ष चालले आहेत. अनेक महिन्यापासून वृद्ध, अपंग, निराधारांचे देखील प्रश्न सुटत नाही. सरकारजवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही, मात्र आमदारांना घरे देण्यासाठी तयार आहेत. या निर्णयाचा निषेध करत संताप व्यक्त करण्यात आला. एखाद रुपया संदर्भ टाकून द्या, जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याला पाठवा. गोर गरीब आले, अतिक्रमण धारकाले, घरपट्टे द्याले, लोकायले घरकुल द्याले, यांच्याजवळ पैसे नाही आहे. आमदाराला घर पाहिजे म्हणजे मुंबई कोट्यावधी रुपये, 2-2 लाख रुपयांची पेमेंट आहे. महाराष्ट्र सरकारनं अधिवेशनाच्या आखरी दिवशी मुंबईला जो निर्णय घेतला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही वर्धेत भीक मागो आंदोलन केलं आहे. महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे का, महाराष्ट्र विधानसभेचे 300 आमदाराला आम्ही मुंबई इथे माडाचे घर देणार आहोत. एकीकडं अतिक्रमण धारकांना घरपट्टे भेटले नाही आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा नाही आहे, निराधार अपंग वृद्धचे जो दर महिन्याला मानधन सरकारकडून भेटले पाहिजेत ते 6 महिन्यापासून थकीत आहे, अजून दुसरीकडं हे 300 आमदारांना घर देण्याचा जो सरकारनी घोषणा केली आहे हे कितपर्यंत योग्य आहे. याच्या पहिलेच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारनी आमदाराची जो निधी आहे, आमदाराचे जो पर्सनल पेमेंट वगैरेचे निधी आहे त्याच्यामध्ये वाढ केली. 4 कोटीमधून ते निधी 5 कोटीपर्यंत आणला. त्यांचे ड्रायव्हरचा पेमेंट 15,000 पासून 20,000 केला. अजून त्यांना कारच्या लोनसाठी 35 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करण्याचीही घोषणा दिली. सरकार फक्त आमदाराचाच फायदा पाहत आहे, ज्या जनतेनं निवडून दिला त्याचा फायदा पाहत नाही आहे. याच्या निषेधार्थ आम्ही आज वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आम्ही भीक मागून संपूर्ण या इथं फुटपाथचे जितकेही विक्रेता होते यांच्याकडून भीक मागून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याला आम्ही भीकची मदत निधी आमदारासाठी पाठवली आहे. अजून सांगितलं आहे पत्राद्वारे का जर याच्यातूनही तुम्हाला कमी पडाल तर आम्हाला सांगा, आम्ही आमची किडन्याही द्यायला तयार आहोत. आम्ही आपली किडन्या विकून आमदाराची जो आहे नुमाईश हे पूर्ण करायलाही तयार आहोत अशी गवाही आज आम्ही हे आंदोलन करत दिली आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.